चौऱ्याहत्तर खून माफ या कार्यक्रमात आता मी तुम्हाला अशी ध्वनिफीत दाखवणार आहे की जी पाहिल्यानंतर तुमचं हृदय विदीर्ण होईल. याचं कारण आज इमारत पडून 9 महिने झाले, परंतु जे जखमी होते त्या जखमींना 1 रुपयाची मदतही न मिळाल्याचा आज दुपारी रेकॉर्ड केलेला ढळढळीत पुरावा मी तुमच्यासमोर देणार आहे. ती ध्वनिचित्रफीत पाहूया. हम लोग का घर टूटा तो भी एक पैसा नहीं दिया. हम लोग किधर आए? घर लोग तोड़ दिया. नहीं, इस समय कोई नहीं आया. 2-4 महीने से कोई नहीं, कुछ नहीं कर रहा. अधिकारी लोगों को कड़ी सजा होनी चाहिए. होनी चाहिए ना? होना जरूर चाहिए. क्यों नहीं होना चाहिए? बेघर हो ऐसा तो चलेगा नहीं. आज ये बिल्डिंग टूटा कल दूसरा टूटेगा, कोई मतलब नहीं है. कड़क सजा होना चाहिए. ऐसा मतलब ऐसा होना हादसा होना नहीं चाहिए. असा हादसा होता का माने? गेल्या 4-6 महिन्यापासून आम्हाला कोणतीही मदत मिळालेली नाही. 9 महिने झाले दुर्घटनेला, त्यांना मदत मिळालेली नाही. आणि जे अधिकारी आत आहेत तुरुंगात त्यांना मात्र सेवेत घ्यायची तत्परता दाखवली जाते आहे. ठाणे महानगरपालिकेचं प्रशासन आणि नगरसेवक कसे आहेत हेच यातून समोर येत आहे. आपल्याला एक फोन येतोय. जयेश सामंत. जयेश सामंत आहेत नवी मुंबईहून. जयेशजी विचारा, रोकठोक मांडा आपलं मत. नाही, मी तुमची चर्चा ऐकतोय बऱ्याच काळापासून. आणि आता खैरनार साहेबांनी एक जो मुद्दा मांडला की असीम गुप्ता जे सनदी अधिकारी आहेत ते स्वतःची विवेक बुद्धी यामध्ये कायम ठेवतील वगैरे, मला असं वाटतं. हे जे काही ठाण्यात सध्या सुरू आहे, ठाणे महापालिका मी स्वतः कव्हर करतो, आणि त्यात एक धक्कादायक निर्णय आहे काही दिवसांपूर्वी असीम गुप्तांनी घेतला आपल्या अर्थसंकल्पात. आणि तो याच्याशी रिलेट असा होतो, तो निर्णय असा होता की ठाणे महापालिका हद्दी जी काही अनधिकृत बांधकामं आहेत त्याचा आता मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू होणार आहे. म्हणजे क्लस्टर, झोपडपट्टी विकास योजना, त्याच्यानंतर ही काय राजीव आवास योजना. अर्थसंकल्पात एक मुद्दा असीम गुप्तांनी मांडला, तो असा मांडला की या पुनर्विकासासाठी जो अतिरिक्त निधी लागणार आहे तो सर्वसामान्य जे नियमित घरांमध्ये जे राहतात, म्हणजे जे अधिकृत घरात राहतात ठाणेकर, त्यांच्या मालमत्ता करात 2% वाढ करून या सगळ्या अनधिकृत घरांचा पुनर्विकासासाठी लागणारा अतिरिक्त निधी उभा केला जाणार. आता महापालिकेचे सनदी अधिकारी, म्हणजे याला महापालिकेच्या अर्थसंकल्पात निवारा निधी असे गोंडस नाव दिलंय. महापालिकेचे सनदी अधिकारी म्हणजे जर उदय निरगुडकर ठाणे शहराच्या पाचपाखडी भागात अधिकृत घरांमध्ये जर राहत असतील तर ते किसननगर पाडा नंबर 4 वगैरे भागात ज्या काही अनधिकृत इमारती उभ्या केलेल्या आहेत, जे काही शिल्पकार वगैरे होते ठाण्याचे त्यांनी, तर त्या इमारतीचा जो पुनर्विकास होईल आता, तर त्याचे उदय निरगुडकरांना 2% भरावे लागतील एक्स्ट्रा. आता हा निर्णय घेतला कोणी? हा निर्णय महापालिकेच्या अर्थसंकल्पात माननीय असीमजी गुप्ता यांनी घेतला. आता तुम्ही मला सांगा, जर असे निर्णय प्रशासकीय पातळीवर येत असतील तर आपण या नगरसेवकांना काय यांच्याकडून काय फार नैतिक अपेक्षा वगैरे करायला हव्यात? अतिशय भयानक असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. खैरनार साहेब, तुमच्यासारखे ताठ कण्याचे अधिकारी आता उरले नाहीत. सत्ताधाऱ्यांसमोर हाजी हाजी करणारेच अधिकारी आमच्या समोर आहेत. अनधिकृत बांधकामांना आपल्या बुद्धिमत्तेची जोड लावून जे अधिकृत घरात राहत आहेत त्यांच्यावरच कराचा बोजा टाकणारे, आणि अशा प्रकारच्या कारवायांना अंगाला न लावून घेता सरळ ही फाईल आली की वरती पाठवून दे ईडीकडे, असे फक्त टेबल टेनिस खेळणारे अधिकारी आले आहेत आपल्याकडे? नाही, बरेचसे अधिकाऱ्यांचा पाठीचा करा मोडलेला असतो ही गोष्ट खरी आहे. फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आपल्या नेत्यांना त्यांची हुजूगरी करायची आणि त्यांना आपल्या याच्यात बंधनात म्हणण्यापेक्षा चांगले संबंध ठेवण्यासाठी वाटेल ते करायचं, असं सर्वदा अधिकाऱ्यांचा परिपाठ झालेला आहे. अर्थात याचा अर्थ चांगले अधिकारी नाहीत अजिबात असं नाही. अपवादात्मक अधिकारी पूर्वी पण होते, आजही अपवाद आहेत. काही अधिकारी फार इमानदारपणे काम करतात. आता यांनी जो प्रश्न सांगितला आहे 2%, तो याच्या डिटेलमध्ये जाऊन बघावा लागेल. कारण आयुक्तांना टॅक्सेस वाढवायचे अधिकार मर्यादित असतात, त्या चौकटीत राहून त्यांनी आपला अधिकाराचा उपयोग करायचा असतो. त्यामुळे टॅक्सेस वाढवण्यासाठी कदाचित इतर कारण असेल, त्यांचं ते मत असेल कदाचित की आपण 2% जर वाढवलं तर अधिकृत लोकांवर, ते अनधिकृत याच्यामध्ये राहणारे जे गरीब बिरीब लोक असतात जर झोपडपट्टीत राहतात तशा, असा काहीतरी उद्देश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला त्याच्यातली संपूर्ण माहिती नसते, या गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर भाष्य करावं लागेल. जरी सत्य असेल तरी प्रसिद्ध अधिकाऱ्याकडून मात्र निष्पक्षपाती आणि त्याहीपेक्षा न्यायबुद्धीची अपेक्षा करणं मात्र गैर असू नये. काय सांगाल सोपान बोंगाणे?
नाही आता जयेश सामंत जे म्हणाले की 2% अधिभार यावेळेला लावण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ठाण्यामध्ये जवळजवळ 60-70% इमारती अनधिकृत आहेत आणि त्याच्यावर आळा घालण्याच्याऐवजी त्यांना आणखीन त्याला प्रोत्साहित करण्याच्या गोष्टी इथे केल्या जातात. त्याचंच उदाहरण एक कौशाची बिल्डिंग आहे. 6 महिन्यामध्ये ही एवढी मोठी टॉवर जंगी टॉवर उभा राहतो. लीगल बिल्डिंग बांधण्यासाठी मात्र त्या संबंधितांना महापालिकेमध्ये वर्ष 2-2 वर्ष खेटे घालावे लागतात आणि हेच अधिकारी ते प्रस्ताव मंजूर करतात किंवा रोखून धरतात. त्याच्यामागची कारणं वेगवेगळी असतात प्रत्येक वेळेला. कौशामध्ये जे घडलं ते अशाच ह्याच्यातून घडलं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. जर हे उद्या जर अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना पाठिंबा देत असतील प्रशासनातले अधिकारी आणि नगरसेवक तर मग इथे सगळी मिलीजुली आहे असाच एक मेसेज जातो त्याच्यातून. आणि मग लीगल काम करायचंच नाही, इलिगल व इमारती सर्रास बांधायच्या आणि त्याच्यामध्ये अशा निष्पाप लोकांना ठेवायचं. आज त्या कौशामध्ये जी लोकं त्या इमारत दुर्घटनेमध्ये वारली आता त्या 2 लोकांच्या तुम्ही मुलाखती दाखवल्या, परंतु आज त्यातल्या एवढ्या सगळ्या कुटुंबांचं काय झालं, पुढे त्यांची अवस्था आज काय आहे, ते कुठे राहत आहेत, जे गेले ते गेले परंतु जे उरले त्यांचे त्यांची परिस्थिती काय आहे, याचं दुःख सुख कोणाला नाही आहे, त्याच्याबद्दल कोणी फॉलोअप करत नाही आहे. परंतु त्या कर्मचाऱ्यांना आणि त्यात नगरसेवकांची डेफिनेटली कोणाच्याही वरती अन्याय होता कामा नये. माझ्या माहितीप्रमाणे आजचा ठरावसुद्धा हा प्रशासनाच्या तर्फे आलेला ठराव नव्हता. वास्तविक असे जर ठराव येतात ते आयुक्तांच्या मार्फत प्रशासनाच्या माध्यमातून महासभेपुढे यावे लागतात आणि मग महासभेने जर तो ठराव मंजूर केला तर त्याला काहीतरी अधिकृत स्वरूप असतं. आजच्या ठरावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नुसतीच एका नगरसेवकाने एक चर्चा सुरू केली की सरमोकादम या उपायुक्तांना कामावर घ्या, तर त्याच्या अनुषंगाने आणखीन काही नगरसेवकांनी मुद्दे मांडले की मग जे इतर अनेक कारणासाठी काही लोक निलंबित झालेले आहेत गेले 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष तर तेही असे काही असतील तर त्यांनाही कामावर घ्या. मग त्याच्या अनुषंगाने आणखी कोणीतरी म्हणाले की जे जेलमध्ये आहेत त्यांनाही कामावर घ्या. म्हणजे इथं अजून लोक जेलमधून बाहेरही आलेले नाहीत परंतु नगरसेवकांना घाई झाली आहे की त्यांना बाहेर काढून आल्याबरोबर कामावर घेणे. बरोबर आहे. म्हणजे ठराव करताना आम्ही नेमकं काय करतोय काय बोलतोय याचा कुठेही धरबंध कोणाला राहत नाही. आणि मग जयेश म्हणाला तसं सगळं इलिगल गोष्टीवरती सगळं कॉन्सन्ट्रेशन या लोकांचं आहे आणि अधिकृतपणे जे लोक राहत आहेत त्यांना कोणत्या सोयी नाहीत, सुविधा नाहीत, एकाही फुटपाथवर चालायला जागा नाही आहे, फेरीवाल्यांचा सगळा विळखा अख्ख्या शहरभर पसरलेला आहे, पार्किंगची कुठे सोय नाही आहे, या गोष्टीची कोणाला काळजी वाटत नाही. शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांची आज एवढी भयावह परिस्थिती आहे की एकही रस्ता कोणी क्रॉस करू शकत नाही, या बाबतीत कोणीच का काळजी करत नाही आहे. मग जर लोकांनी उद्या असा ब्लेम केला की हे फक्त अनधिकृत इमारती आणि अनधिकृत कामं करणाऱ्या लोकांच्याच पाठीशी असतात तर मग लोकांना दोष कसा देणार तुम्ही. एकेकडे तलावांचं असणारं शहर आता अनधिकृत बांधकामांचं शहर म्हणून ओळखला त्याने अशी अनधिकृत इमारत पडल्यानंतर त्यातील दोषींना चौऱ्याहत्तर खून माफ. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फोन येतात, मला आता एक फोन घ्यायचा आहे. संभाजी रावडे, संभाजी रावडे पुण्याहून आहेत. संभाजी रावडे या कार्यक्रमात आपलं स्वागत, मांडा आपलं मत, विचारा रोक ठोक. नमस्कार सर. बोला. संभाजी रावडे बोलतोय. बोला. एक जे अधिकारी आहेत ना त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण जे नगर सेवक आहेत त्या भागातले. हा बरोबर आहे. जे नगर सेवक आहेत ना त्यांना एक 10 वर्षाची कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे. ज्या भागातले नगरसेवक असतात अशा घटना नगरसेवकांना त्या ठिकाणी जामीन मिळालेला आणि ते आता मुक्त आहेत ही आनंदाची वार्ता मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. अनेक महानगरपालिकांमधून हेच घडत असतं, तेच ठाणे महानगरपालिकेत घडलं. कदाचित हा कार्यक्रम त्या पक्षाचे प्रवक्ते त्या पक्षाचे नेते बघत असतील. निवडणुका जवळ आल्या याचं भान बाळगून तरी अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांना ते पाठीशी घालणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करूया. आपल्याकडे आणखीन एक फोन येतोय, नितीन देशपांडे. नितीन देशपांडे ठाण्याहून आहेत. नितीनजी आपलं स्वागत या कार्यक्रमात, मांडा आपलं मत, विचारा रोक ठोक. माझा एक प्रश्न असा आहे, जो जयेशनी प्रश्न आता जो सांगितलेला आहे त्या बाबतीत मी सत्ता आयुक्तांशी 2 महिन्यापूर्वी धर्मराज्य पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन भेटलो होतो आणि आयुक्तांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत कुठून पैसा आणणार, तेव्हा आयुक्तांनी मला हे बाकीच्या लोकांकडनं मी गोळा करणार असं बेधडक उत्तर दिलं.
तर त्याच्याकडनं आम्ही कोणती न्यायाची अपेक्षा करावी. दुसरं म्हणजे जे 74 खुनाचं क्लस्टर कॉन्ट्रॅक्ट ज्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे आणि त्यांना सपोर्ट देणारे जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी आज ठाणे महानगरपालिकेची अवहेलना केली. म्हणून खेरना साहेबांना माझा असा प्रश्न आहे की या बाबतीत आपण कायदेशीर कारवाई किंवा आंदोलन जर केलं तर आपण तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार काय. कारण आजच धर्मराज्य पक्ष आणि काही नागरिकांनी निदर्शनं केली, ही निदर्शनं वाढायला पाहिजेत. तेव्हा तुमच्यासारख्या वरिष्ठ आणि ज्यांना बरोबर आहे नितीन देशपांडे, तुमचा मुद्दा अगदी खरा आहे की 2% अशा प्रकारे मालमत्ता कर वाढवणं आणि अधिकृत घरांमध्ये जे राहत आहेत त्यांच्याकडच्या खिशातल्या पैशातनं अनधिकृत बांधकामं उभं करणं अशा प्रकारचा जर ठराव असेल तर त्याची वैधता निश्चित तपासून पाहायला पाहिजे. खरना साहेब, अशा प्रकारच्या लढ्याचं नेतृत्व आपण करावं अशी आपली एकूण प्रतिमा लक्षात घेता लोकांची मागणी आहे. देशासाठी किंवा लोकांसाठी समाजासाठी काही करावं लागलं तरी माझी तयारी आहे. नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू, पुढाकार घेऊ. फक्त लोकांचा बरोबर असलं पाहिजे, नाही तर आपण लढाई सुरुवात केली की बरेचसे लोक पळून जातात. मागे कोणी नसतं असा अनुभव तुम्हाला यापूर्वी करायचा आला असेल. एक छोटासा प्रश्न मला इकडे असा आहे की हे जे सगळे अधिकारी होते त्यातले श्रीकांत सरमोकादम हे महानगरपालिकेच्या सेवेत होते आणि ते त्या पदापर्यंत उपायुक्त पदापर्यंत पोहोचलेले होते. परंतु इतर जण जे होते ते डेप्युटेड होते, म्हणजे राज्य सरकारनं नियुक्त केलेले होते. उपायुक्त किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना जर अशा प्रकारे निलंबन करायचं असेल किंवा निलंबन त्यांचं रद्द करायचं असेल तर पुन्हा सेवेत घ्यायचा अधिकार माझ्या माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तो अधिकार मनपाला नाही तर राज्य शासनाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा ठराव करणं हेच मुळात बेकायदेशीर नाही का? बिल्कुल, असं एक तर ठराव करता येत नाही, करायला नको, आणि केला असेल तरी त्याला वैधव्यत नाही आहे, म्हणजे बेकायदेशीर आहे. हा असा ठराव महापालिका आयुक्ताने आणला असता महासभेपुढे तर गोष्ट वेगळी होती, पण आयुक्त आणणार नाहीत कारण परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे फक्त ठाणा महानगरपालिकेच्या प्रतिनिधींनी हा ठराव करून काय केलं तर स्वतःचं हसू करून घेतलं, आणि ठाणा नगरपालिका किती अनैतिक पद्धतीने काम करते हे फक्त जगाला दाखवलं आहे. त्यामुळे महानगरपालिका किती बेकायदेशीर पद्धतीने नगरसेवक काम करतात असं आता गोरा खैरनार म्हणतात. आपल्यासोबत मिलिंद बल्लाळ आहेत आपल्यासोबत ठाण्याहून. मिलिंदजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. विचारा, रोकठोक मांडा आपलं मत. मिलिंदजी बोला. नाही, माझं असं म्हणणं आहे की 74 माणसं त्यात दगावली त्या अपघातात, दुर्घटनेत. तर एकूण किती माणसं दगावली असती तर महापालिकेने त्याचं गांभीर्याने दखल घेतली असती? म्हणजे काय आता त्याच्यावर नवीन आपले निकष पाहिजे का की 174 मेले, 274 मेले तरच आपण कारवाई करणार आहोत? हा अतिशय संतापजनक प्रश्न जो आहे तो नागरिकांच्या मनात उत्पन्न झालेला आहे. मुळात 6-6 महिने आपण या गोष्टीवर विचार विनिमय करतो, मान्य आहे की, पण आपण ह्या सगळ्या 6 महिन्यामध्ये काय सिस्टीम लावल्या? आजही आपल्या ठाणे महापालिकेमध्ये बिल्डिंग प्लॅन्स पास व्हायला वेळ लागतो. आता हा विलंब डेलिव्हरेटली लावला जातो का? आणि मग तो जो विलंब होत असेल तर त्या विलंबातनं भ्रष्टाचार होतो, आणि भ्रष्टाचार म्हणजे 2 प्रकारचा, एक आर्थिक आणि शेवटी इमारतींचा दर्जा. आणि इमारतींचा दर्जा जर असा खालावत गेला, आपल्याकडे दुसरी एक गोष्ट म्हणजे न्यायालय आपण निर्माण केलं होतं ठाणे महापालिकेत हे प्रश्न हाताळण्यासाठी, त्यांचं काय झालं? आपण एक कालबद्ध कार्यक्रम दिला का आपल्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला? त्यामुळे नगरसेवकांनी जे पटकन जो निर्णय घेतलेला आहे की त्या दोषी किंवा ते निर्दोष ते अजून ते कोर्टाने सिद्ध करायचं आहे. परंतु मुळातच ह्या गोष्टीचं आपण गांभीर्याने जर दखल घेतली असेल तर केवळ तांत्रिक कारणावरून आपण त्यांना सोडलंय, परंतु नैतिकतेचं काय? हा मुद्दा राहतोच ना शेवटी. बरोबर आहे मिलिंदजी, की तांत्रिक कारणावरनं जरी आपण सोडत असलो तरी नैतिकतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण या संदर्भात काय केलं? अनधिकृत बिल्डिंगा मात्र रोजपणे ठाण्यात उभ्या राहत आहेत. 60-70% इमारती अनधिकृत आहेत, आणि ज्या अधिकृत इमारती आहेत त्याचे जे विकासक आहेत ते चांगल्या कामासाठी जर महानगरपालिकेत गेले तर त्यांचे बिल्डिंग प्लॅन मंजूर करून घेताना त्यांना काय काय दिव्य करावं लागतं याचं जर कोणी आत्मचरित्र लिहिलं तर ते आत्मचरित्र हातोहात खपेल इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यातला भ्रष्टाचार बाहेर येणार आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार शेवटच्या भागामध्ये. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, इथे सगळे नागरिक सुसंस्कृत आहेत, मग इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन इतकं असंस्कृत का? याविषयी आपण चर्चा करणार एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24.
74 खून माफ या कार्यक्रमात आत्ता आधी मिलिंद बल्लाळ यांनी एक मुद्दा मांडला होता, आणि तो मुद्दा होता तांत्रिक बाबीत जरी काही असलं तरी सुद्धा नैतिकता नावाची गोष्ट असते, आणि त्या नैतिकतेच्या प्रश्नावर तरी नागरिकांनी अशा प्रकार नगरसेवकांनी अशा प्रकारचा ठराव करायला नको होता. हाच तर खरा मुद्दा आहे की ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये तर गेल्या 4 वर्षात 18 अधिकारी लाच खाताना पकडले गेले आणि त्यातले अनेक पुन्हा सेवेत रुजूही झाले. हाच तर खरा प्रश्न आहे. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, इथले रहिवासी सुसंस्कृत आहेत, इथे खूप मोठे संगीताचे कार्यक्रम होतात, इथे अनेक चांगल्या संस्था आहेत, खूप मोठी मोठी माणसं राहतात, पण मग इथले नगरसेवक इतके असंस्कृत कसे करणार साहेब? काय की आपल्या समाजामध्ये वेगवेगळे प्रवाह असतात. काही लोक खूप चांगले असतात, काही लोक वाईट असतात, काही फारच बदमाश पण असतात, पण सर्वसाधारणपणे आपल्या आपल्या विषयापुरते दर्दी लोक मिळतातच. जसं शास्त्रीय संगीत असेल तर त्या शास्त्रीय संगीतात गोडी घेणारे काही लोक आहेत, त्यामुळे ते गर्दी करतात त्या ठिकाणी. नगरसेवकाच्या राजकारणासाठी सुद्धा लोक गर्दी करणारे आहेत, त्यांच्या सभेला वगैरे वगैरे पाठीमागे शिव्या देतील, पण त्यांचा एखादा कार्यक्रम असला की सगळी गर्दी होती त्या ठिकाणी. त्यामुळे या समाजाचं चित्र एक सर्वसाधारण वेगळा समाज जरी असला तर एक राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर लोक भूलथापांना फार बळी पडतात. आणि जेवढा लोकांमध्ये समज असला पाहिजे, जेवढी विवेक असला पाहिजे, तर सर्वसाधारण समाजामध्ये तो नाही. त्यामुळे कोणी बोलणारा गोड असेल, भूलथापा देत असेल, तर त्याला निवडून देण्याची आपल्याकडे प्रवृत्ती आहे. त्यात आपल्या जातीपातीचा हा सगळा भाग येतोच. आणि त्यामुळे नगरसेवक, सगळेच नगरसेवक वाईट आहेत असंही नाही, थोडेफार चांगले नगरसेवकही, मेहनत करणारे नगरसेवक, प्रामाणिकपणे काम करणारे लोकसुद्धा येतात. बरोबर आहे. पण सर्वसाधारण व्यवस्था जर म्हटली तर ही व्यवस्था सडलेली कुजलेली आहे, आणि त्या ठिकाणी जाणारे लोक हे खरं जनतेचे प्रतिनिधित्व करतीलच असं नाही. ठाणे शहरातल्या सुसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आज तिकडे नाही आहेत, असा जळजळीत टीका आपल्याकडे आता गोरा खरीनारी केली. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. नाही, मला वाटतं की याच्यामध्ये लोकांचं सुसंस्कृत आणि लोक आणि असे लोकप्रतिनिधी कसे, याचं कारण मुख्यतः आहे की लोकांचं निवडणुकीकडचं बाबतचं आहे एक निराशा किंवा त्याच्यात पार्टिसिपेशन कमी होणं. काय झुंडशाही पुढे लोक, मला वाटतं की आपण कशातला या भानगडीत पडायचं, अशा पद्धतीने अनेकदा मतदान होतं आणि मग त्यातलं अशा लोकांचं फावतं. आता या मगाशी बल्लाळ यांनी सांगितला मुद्दा की इथे घरातला किचन ओटा दुरुस्त करायचा म्हणून थोडे पाठीभर वाळू आणली तर त्याच्या मागे मागे महापालिकेचा अधिकारी येतो तुमचं घर शोधत, परंतु 10-10 मजली इमारती अनधिकृतपणे उभा राहतात आणि त्या महापालिकेतल्या एकाही माणसाला दिसत नाही. हे सरळ सरळ भ्रष्टाचाराचं या प्रकरण आहेत आणि ते संगनमताने चाललेलं आहे. आणि मग ते स्वाभाविकच असे निलंबित अधिकारी परत घेताना जी घाई होते नगरसेवकाला, त्याचं कारण हेही आर्थिक, हेच आहे याचं मुख्य कारण, बाकी काही नाही. प्रेक्षक, ठाणा काय, कल्याण डोंबिवली काय, प्रश्न फक्त एका दोन शहरांचा नाही आहे. आज 74 खून ज्या ठिकाणी करण्यात आले ते अधिकारी परत घेण्यात आले. मिलिंद बल्लाळ म्हणाले की कानून के हात बडे लंबे होते हैं. आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं हे सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, गुन्हेगारों के हात क्या उससे भी ज्यादा लंबे होते हैं? बघा, विचार करा. होर्डिंगची उंची हवी आहे का चांगल्या कामांची खोली? या गुन्ह्याचा जाब विचारण्याची ताकद हा कार्यक्रम पाहिल्यानंतर नागरिकांच्यात येवो, त्याकरताच हा विचारा रोकटोक केला होता. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.